तर घाटकोपर मधल्या विद्याभवन शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी शिक्षक हजर होते। यावेळी विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये उत्साह दिसून आला, याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जयश्री मोरे यांनी। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात टप्प्याटप्प्याने शाळा सुरू होत आहेत। 1 डिसेंबरला पहिली ते सातवीचा वर्ग भरणार होता, मात्र ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय जो आहे तो पुढे ढकलण्यात आला होता। 15 डिसेंबरपासून शाळा सुरू होणार असं सांगण्यात आलं होतं आणि आज आपण पाहतोय की शाळा सुरू झालेल्या आहेत। 1 ते 7वीचे वर्ग जे आहेत ते आता सुरू झालेले आहेत। आपण पाहू शकतो वर्गामध्ये सगळे विद्यार्थी जे आहेत ते बसलेले आहेत, अभ्यास सुरू आहे आणि कशा प्रकारे यांनी ह्यांना वाटतंय की आता आपण शाळेमध्ये आलोय। आपण पाहिलं तर शाळेमध्ये येण्याआधी त्यांचं सॅनिटायझर करण्यात आलं, त्यांना मास्क देण्यात आला आणि रांगेमध्ये हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते शाळेमध्ये बसलेले आहेत। आपल्यासोबत या शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल मॅडम, काय वाटतं तुम्हाला आता हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते शाळेमध्ये आले? शाळेत विद्यार्थी आल्यामुळे आम्हाला खूप छान वाटते आणि मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्याची आम्हाला खूप उत्सुकता होती आणि आज तो योग आला आहे। 1 डिसेंबरलाही आम्ही याच तऱ्हेने तयारी केली होती, परंतु निर्णय बदलल्यामुळे आज आम्ही तयारीत आहोत आणि विद्यार्थ्यांचं आनंदाने सर्व शिक्षकांनी स्वागत केलेलं आहे। काय सांगाल, अजून देखील काही पालक आहेत त्यांच्या मनामध्ये समभ्रम आहे, त्यांना काय तुम्ही सांगा? निश्चितपणे पालकांना भीती आहे, आता नवीन येणाऱ्या व्हायरसमुळे सुद्धा भीती आहे, पण आम्ही मात्र नक्की त्यांना विश्वास देऊ की आम्ही त्यांच्या मुलांची व्यवस्थित काळजी घेऊ। सॅनिटाईज असेल किंवा त्यांच्या ज्या इतर काळजी आहेत, वारंवार हात धुणं, या सर्व काळजी आम्ही घेऊ आणि विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यासाच्या प्रवासात आणू असा त्यांना निश्चित विश्वास देऊ आम्ही। नक्कीच, आपण पाहिलं तर आज जे विद्यार्थी शाळेमध्ये आलेले आहेत त्यांची ज्या प्रकारे काळजी घेण्यात आलेली आहे आणि त्यावरून हे विद्यार्थी जे आहेत ते आपल्या मित्रांना किंवा त्यांच्या आई वडिलांना सांगतील की कशा प्रकारे जी त्यांची काळजी घेण्यात आलेली आहे। काही विद्यार्थी आहेत त्यांना विचारूया, शाळेमधला त्यांचा पहिला दिवस कसा वाटतो? कसं वाटतं तुला आज शाळेत आलंय? मला खूप मजा येते आणि मला आनंद होतो। मी माझ्या मित्रांना इंस्टाग्रामला भेटतो, माझं नाव आहे आचार्य वसंत चौधरी। मला खूप मजा येते मी सगळ्या मित्रांना भेटण्यास, टीचरला भेटण्यास। आणि जे तुझे मित्र आले नाहीत त्यांना काय सांगणार? त्यांना पण सांगणार तुम्ही शाळेत या आणि मोठं अभ्यास, खूप अभ्यास करून मोठं होणार।